श्री स्वामी समर्थ। अरे बाळा थांब, पुढे जाऊ नको। कदाचित या वर्षी 2023 तू काही अशा गोष्टी केल्या असतील ज्या खरंच तुझ्या आयुष्यात तू पहिल्यांदाच आणि तुला सर्वात जास्त आनंद देणाऱ्या ठरल्या असतील। एक लक्षात घे, यावर्षी तू खूप वेळा जितला असशील। यावर्षी तुला जे काही पाहिजे ते सर्व तर नाही, पण खूप काही मिळालं असेल। यावर्षी तुला जे हवं होतं ते तू प्रयत्न केला मिळवण्याचा, पण काहीमध्ये यश तर काहीमध्ये अपयश हे तुला आलं असेल। पण एक लक्षात घे, तू या संदेशाला आज दुर्लक्ष करू नको, कारण 2023 यावर्षी तू ज्या काही चुका केल्यात ते तुलासुद्धा माहिती आहेत, आणि दुसरं म्हणजे स्वामींना माहिती आहेत। पण 2024 या येणाऱ्या वर्षामध्ये आयुष्यात खूप बदलाव घडणार आहेत तुझ्या। ते बदलाव तुझं आयुष्य फार बदलून टाकतील। तू कधी ज्या गोष्टीची अपेक्षासुद्धा केली नव्हती त्या गोष्टी आता सत्यात येणार आहेत। बाळा तू असं नको करू की आज तू म्हणत आहेस की होय मी स्वामींवरती श्रद्धा ठेवतो, मी त्यांच्यावर भक्ती करतो, आणि त्यांनी जर मला एखाद्या वेळेस मदत केली नाही किंवा मी संकटात सापडलो आणि मला लवकर बाहेर काढलं नाही तर ते माझ्या सोबत नाही। अरे बाळा, स्वामी तर सदैव तुझ्या सोबतच आहे, फक्त त्यांची एवढीच इच्छा आहे की तू त्यांचे नामस्मरण घ्यावे। स्वामी कधीच म्हणणार नाहीत की तू माझ्या मठात ये, तू माझी सेवा कर, घरात माझा फोटो ठेव, माझी पूजा कर। स्वामी तर फक्त एवढेच म्हणतात। जर आयुष्यात खरंच चमत्कार पाहायचा असेल तर माझे नामस्मरण घे आणि माझी भक्ती कर। तुझ्या आयुष्यात तू कधी विचारही नसेल केला ते चमत्कार होतील। चमत्कार पाहण्यासाठी खूप काही तू केले असतील, पण एक लक्षात घे, ज्या वेळेस तू अशा अडचणीत असशील त्यामध्ये तुला कोणीही मदत करणार नाही, त्यावेळेलासुद्धा मी तुझ्या पाठीशी आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुला ज्या अडचणी येत आहेत त्या दुसरं कोणी नाही तर मी स्वतः देत आहे, कारण मला तुझी एक परीक्षा घ्यायची आहे, त्यामध्ये फक्त तुझी सहनशीलता आणि तुझा ध्येय पाहायची आहे। तू जर तेवढे ठेवशील तर तुझी परीक्षा मी तुला पास करेल, आणि ज्या संकटांना तू सामोरे जात आहेस ते सर्व तुझ्या आयुष्यातून काढून टाकेल। विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी होतोच, मी तुझ्या पाठीशी आहेच, आणि मी तुझ्या पाठीशी राहणारच। बाळा, स्वामी आहेत ते तुझ्या पाठीशीच आहेत, तू भिऊ नको। तुला ज्या गोष्टीची सर्वात जास्त काळजी पडते त्या गोष्टीची काळजी करणं आत्तापासून बंद कर, ती गोष्ट स्वामींवरती सोडव, कारण स्वामी त्या गोष्टीची चिंता आता ते करतील। तू फक्त चिंतन कर, या चिंता वगैरे काहीही करू नको। तू काळजी नको करू, कारण स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत। तुला ज्या गोष्टीची भीती वाटते तू ते गोष्ट करण्यास सुरुवात कर। होईल तुला कधी कधी भीती वाटेल, पण जोपर्यंत स्वामीचा हात तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत स्वामी तुझी साथ देतच राहतील। अरे बाळा, शेवटच्या मिनिटापर्यंत आज जर तू ऐकशील तर भाग्यवंत ठरशील। पण स्वामी म्हणतात, मला माहिती आहे तुझंही काही समस्या आहेत, तुलाही काही अडचणी असतात, त्यामुळे या संदेशाला तू कदाचित शेवटपर्यंत तर ऐकू शकणार नाही, पण माझ्या बाळा तू विश्वासाने फक्त येणारे 15 या संदेशात दे, आणि जर का तुझ्याने एवढेसुद्धा होत नसेल तर तू आत्ताच हा स्वामी संदेश सोडून जाऊ शकतो। स्वामी म्हणतायत, ज्यांनी माझ्यासाठी थोडा तरी वेळ दिला मी त्यांच्यासाठी कायम वेळ देतच असतो, पण ज्यांनी मला थोडाही वेळ नाही दिला मी त्यांना कधीच वेळ नसतो देत। स्वामी म्हणतात, आयुष्यात काळजी नका करू,
तू आयुष्यात एवढीच गोष्ट लक्षात ठेव की तू जे करायचंय त्याच्या मागे लाग. ध्येय आहे तुझे, त्या ध्येयाचा पाठलाग कर. तुला यशस्वी करण्याची जिम्मेदारी माझी आहे. मी कालही पाठीशी होतो आणि आजही आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त आता बारी आहे तुझी न थकता न हरता प्रयत्न करण्याची. तुला जर प्रयत्न केल्यावरही यश नाही मिळाले तर मला बोल. मी आहे, मी पाहणार तुला यश का नाही मिळाले. मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. तू काळजी न करता प्रयत्न कर. बाकी सर्व तर आम्ही आहो, पाहून घेऊ. येऊ दे अडचणी. अडचणी तर येतातच, पण अडचणी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी, आपल्या जीवनात मार्ग मोकळा करण्यासाठी येतात. अडचणींना कधीही घाबरू नको, त्या तुझी साथच देतील. अडचणी या मोठ्या आहेत, पण ते साथ देतील. कारण जोपर्यंत तुला अनुभव मिळणार नाही, जोपर्यंत तुझ्या जीवनात अडचणी येणार नाही, जोपर्यंत तू आत्ता ज्या कम्फर्टमध्ये आहेस, म्हणजेच ज्या तू सुखाच्या जगात आहेस, त्यामधून बाहेर निघणार नाहीस आणि जोपर्यंत मेहनत करणार नाहीस, तोपर्यंत तुझ्यासाठी काहीच होऊ शकणार नाही. उठ बाळा, मेहनत कर, कारण त्याच्याशिवाय काहीही नाही. मेहनत करणाऱ्याला यश हे मिळणारच, आणि ते मिळतेच, फक्त मेहनत करावी लागते. या जगात अशक्य असं कोणतंच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते, फक्त प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. दोन दिवस मेहनत करून तिसऱ्या दिवशी म्हणणे की माझ्या हाती काहीच लागलं नाही हे पूर्णपणे चुकीची आहे. यशस्वी जर व्हायचे असेल तर आयुष्यात प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. काळजी करतोय ठीक आहे, पण ते काळजी कोणासाठी करतोय आणि का करतोय हे तू विचार केलाय का? आयुष्यात पहिले 5 मिनिटं खूप चिंतेत राहा आणि विचार करा. कदाचित तुम्ही मेलात किंवा कुठेतरी दूर निघून गेलात, तर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो? विचार करा, तुम्हाला नक्कीच कळेल की कोणाचा फरक पडेल तुम्ही कुठे गेल्यावर. तर तुम्हाला ज्या व्यक्तींची नावे समोर येतील त्या व्यक्तींची नावे एका वहीत लिहून त्यांची यादी करा. आणि आयुष्यात फक्त त्यांच्याच कामी या, आयुष्यात फक्त त्यांच्याच सोबत राहा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. कारण तुम्ही गेल्यानंतर ज्यांना काही फरकसुद्धा पडत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी का मरमर करताय? हे आयुष्य असं फालतू कामात वाया नका घालू. आयुष्य खूप काहीतरी मोठं करण्यासाठी मिळालं आहे, यासाठी प्रयत्न करावे लागतील. यश तेव्हाच मिळेल. आयुष्यात तुम्हाला संधी मिळतील, पण त्या संधीचं सोनं करायला तुम्हाला जे प्रयत्न आहेत ते खूप कमी मिळतील. विश्वास ठेवा, विश्वासाने प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुम्ही विश्वास न ठेवता प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत यश तुमच्या हाती येणार नाही. न भीता, न काळजी करता, न चिंता करता आपल्या मनात एक आत्मविश्वास जागृत करा आणि प्रयत्न करा. यशस्वी नाही झाले तर मला म्हणा, कारण की जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा मी तुम्हाला यश देणारच आहो. याबद्दल तुम्ही निश्चिंत होऊन प्रयत्न करायला सुरू ठेवा. आयुष्यात स्वतःला सुधारण्यामध्ये एवढे व्यस्त राहा की इतरांना काही चुकीचं ठरवण्यात किंवा इतरांना काही वेगळ्या नजरेत काही म्हणण्याची किंवा त्यांच्या खोड्या काढण्याला वेळ मिळाला नाही पाहिजे. आयुष्यात बऱ्याचदा खूप गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण याचा अर्थ असा नाही की आपण चुकीच्या गोष्टी करू. स्वामी म्हणतात, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करेल. आज जे तुम्ही संघर्ष करता ते वाया जाणार नाही, त्याचेसुद्धा फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. विश्वास ठेवा, आज जे लोक कष्ट करतील उद्या त्यांना त्याचे फळ मिळणार, हीच तर देवाची रीत आहे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही कधीच हरवू शकत नाही. एकदा मनाशी पक्का केलेला विचार जीवनात काहीतरी मोठा बदल घडवत असतो, हे नक्की लक्षात घ्या. कधीकधी परिस्थिती आपली साथ देत नाही, पण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी साथ देतात त्यांवर लक्ष द्या. स्वप्न ती नसतात जी आपल्याला आयुष्यात झोपल्यावर पडतात. झोपण्यावर पडल्यानंतरची स्वप्ने स्वप्नेच राहतात. आयुष्यात ज्या गोष्टीमुळं तुमची झोपसुद्धा येणं बंद होते त्या गोष्टीला स्वप्ने म्हणतात.
आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे, काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायची असते. स्वामींवरती तुमचा विश्वास असेल, त्यांना मानत असाल, तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण असेच स्वामी संदेश रोज ऐकायला मिळतील, स्वामींचे विचार जीवनात येतील. खऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी मुळीच नसते, त्यांना तर प्रत्येक सुट्टी म्हणजे आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची एक संधी मिळते. मैत्रीचे धागे हे कोळशापेक्षाही खूप जास्त काळे असतात असे म्हणतात. त्या जे मित्र आपला बनतो ते जर आपल्याशी प्रामाणिक राहिला तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं वागावं याला महत्त्व द्या, ते अशक्यही शक्य करतील. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. खरं तर सगळेच कागदासारखेच असतात, त्यांचा अहंकार हा त्यांच्यावर भारी पडतो. अहंकार वाढला की ते कोरा कागद भरण्यास सुरुवात होते आणि एक दिवस तो पूर्ण संपून जातो, त्यावर लिहिण्यासाठी काहीच उरत नाही. अहंकार मिटवायचा असेल तर आयुष्यामध्ये नामस्मरण घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडून ठेवतो, त्यामुळे माणसांची साथ सोडू नका. जमत असेल तर आत्ताच तुमच्या नात्यांना वेळ द्यायला शिका, कारण जेव्हा तुम्ही वेळ देण्याचा प्रयत्न कराल पुन्हा तेव्हा ते नातेच राहू शकणार नाही. आत्ता जे नाते तुटत आहे त्यांना जोडून ठेवण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न करून बघा. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता यायला पाहिजे. माणसाला माणूस जोडतो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तोच वाहू शकतो ज्याचा निराधार ठाम असतो. ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते त्यांना कोणत्या तरी गोष्टीचा सामना करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून साम्राज्य निर्माण केलं. त्यांच्याकडे काहीच नसताना 15 ते 20 मावळे घेऊन त्यांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. तर आपण साधं यशस्वीसुद्धा होऊ शकत नाही का? प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात, कारण याशिवाय यश मिळणे म्हणजे अशक्यच. आयुष्यात बऱ्याचदा गोष्टी मनाविरुद्ध होतात, बऱ्याचदा जे वाटतं ते कधी होत नाही, बऱ्याचदा आपल्या संग पूर्णपणे वाईट आणि चुकीचं घडतं. पण याचा अर्थ मुळीच असा नसतो की आपण आपले प्रयत्न करणं सोडून दिले पाहिजे. याचा अर्थ असा मुळीच नसतो की आपण प्रयत्नांना सोडून दिलं पाहिजे. प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्यांच्याशिवाय यश कधी मिळत नाही. तुम्ही जर देवाची प्रार्थना कराल, त्यांची भक्ती कराल आणि म्हणाल की हे देवा सर्व काही मला दे तू, मी काहीच प्रयत्न करणार नाही, मी मेहनत करणार नाही, करणार तर ते फक्त तुझी भक्ती, तर अशा लोकांना आयुष्यात काहीच मिळणार नाही हे नक्कीच असते. आयुष्याला यांनी मजाक बनवून ठेवलेला आहे आणि तोच मजाक यांच्या आयुष्याचा मजाक बनवेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निराधार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. स्वामी म्हणतात, बाळा विश्वास आहे ना तुझा, त्या विश्वासाला असाच ठाम ठेव. केस कापले हा नाव्याचा धर्म आहे, त्याचा व्यवसाय नाही. लोक म्हणतात तो त्याचा धर्म आणि ते तो करणारच, पण असं मुळीच नाही. नावी त्याला व्यवसाय म्हणून करतो. आयुष्यात कोणाला त्याच्या जाती धर्मावरून कमी लेखू नका. स्वामी म्हणतात, मी मराठ्यांना, ख्रिश्चनांना, मुस्लिमांना, हिंदूंना सगळ्यांना माझे भक्त मानतो. जे माझी भक्ती करतात, जे मला मानतात, तो कोणत्याही धर्माचा असो त्याचं मला काहीही घेणं देणं नाही, मी त्याच्या सदैव पाठीशी राहीन. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकटत होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणे नाही.
जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही. शिक्षण ही अशी गोष्ट आहे ते जीवनाला नक्कीच बदलू शकते. आपण ज्या गोष्टी करतो त्या खरंच बरोबर आहेत का या कधी करून पहा. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरत आहात यावर ते अवलंबून असतं. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे, पण जर तुम्ही एखाद्याचे पैसे चोरले तर त्यात चांगलं काय आहे. काही गोष्टी या त्याच्या कर्मावरून आणि वेळेवरून ठरतात की काय आहेत. आयुष्यात बऱ्याचदा अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला हेच कळणार नाही. आता कराव तरी काय, मागे जाव तरी मरण, पुढे जाव तरी मरण, आणि या जागेवर थांबाव तरीही मरण. तेव्हा फक्त ईश्वरचरणी समर्पित व्हावं लागतं. जगात काय बोलायचं हे आपल्याला कळायला हवं, कारण आयुष्यात बोलायला जर समजलं नाही तर बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा. आयुष्यात विजेते या काहीच वेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते तेच होतात ज्या गोष्टी वेगळेपणाने करतात. आता या संदेशामध्ये खूप गोष्टी तुम्हाला वाटत असतील की या तर मला माहिती आहे, पण कधी जीवनात अवलंबून घेतल्या आहेत का या तुम्हाला जेव्हा विचार कराल तेव्हा उत्तर नाहीच मिळेल. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ती तुमच्या मनासारखी खरंच होईल का? तुम्ही ज्या गोष्टीप्रमाणे वागताय खरंच ती गोष्ट तुम्हाला त्याचा उपयोग देईल का? आयुष्यात फायदा आणि तोटा हे पाहणेसुद्धा आवश्यक असते. आयुष्यात पैसा कमवणेसुद्धा आवश्यक असते, कारण जेव्हा पैसे कमवायला तुम्हाला वाटते की याच्यात काही सुख नाही, पैशाने सुख विकत घेता येत नाही, तेव्हा तुम्हाला तुमची बुद्धी भ्रष्ट झाली असे समजा. कारण पैसा कमवणे का जरूरी आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही उपाशी राहाल. आयुष्यात जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येईल जेव्हा पैशामुळे आपल्या एखाद्या माणसाला तुम्हाला सोडून द्यावं लागेल किंवा ते तुम्हाला सोडून जाईल तेव्हा कळेल पैशाचा मोल. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला दुखवेल आणि तुम्हाला वाटेल की हो आता मीही काहीतरी करणार, आणि तेव्हाच पैसा नावाची गोष्ट रस्त्यात आडवी येऊन अशी ठामपणे उभी राहील, तेव्हाच कळेल पैसा कमवणे का जरूरी आहे. स्वामी म्हणतात, पैशाने आनंद तर विकत घेता येणार नाही, पण ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळेल त्या 99% म्हणजेच 99% गोष्टी या पैशाशिवाय कधीच तुम्हाला मिळू शकणार नाही. पैसा कमवा, कारण त्याशिवाय तुम्ही काहीही नाही. पैशाने तुम्ही खूप काही करू शकता, पण भक्तीने तुम्ही सर्व काही करू शकता. स्वामी म्हणतात, जो माझे नाम घेईल, जो माझे भक्ती करल, त्याच्या आयुष्यात पैशाची अथवा कोणतीही अडचण येणारच नाही. त्याला धनप्राप्ती, यशप्राप्ती, प्रसिद्धी, बऱ्याच काही गोष्टी या मी स्वतः देईल. काळजी करणारे बरेच असतात, पण ते काळजी आपली करतायत हे समजणारे फार कमी असतात. तुमच्या मनाचा मोठेपणा हे तुम्हाला खूप काही देऊन जाईल, पण तो मोठेपणा खरंच तुमच्यात आहे का हे कळायला तुमचं आयुष्य जाईल. जो व्यक्ती आपल्या 100 रुपयासाठी बार बार एखाद्या व्यक्तीकडे जात असेल तो व्यक्ती काय मोठेपणा ठेवणार, असाच जर तुमचा विचार असेल तर तुम्ही चुकीचे आहात. जो व्यक्ती सुखासाठी आपल्या सुखातील काही भाग दुसऱ्याला वाटतो आणि त्यांनाही सुखी करतो तो व्यक्ती खरा मोठा असतो. आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या होतील तर काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी होणे शक्य नाही, पण प्रत्येक गोष्टीला मनासारखे करणे शक्य आहे. भक्ती, नामस्मरण, मेहनत आणि एकाग्रता त्याही गोष्टी मिळवून देऊ शकतात ज्याचा तुम्ही विचार केला नव्हता.
स्वामींची भक्ती करा, आज मी करतोय मलाही अनुभव येतोय, तुम्ही करा तुम्हालाही अनुभव येणार। कारण जो स्वामींच्या सेवेत येतो अनुभव त्यांच्याजवळ स्वामी स्वतः पाठवतात। स्वामी म्हणतात मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला माझा अनुभव येतच राहणार। काळजी करणे सोडा, विश्वास ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी। आयुष्यामध्ये जिथे तुमची विचार करण्याची मर्यादा संपून जाते, जिथे तुम्हाला विचार येऊ लागतात की आता आपलं काय होणार, आता आपल्याला सोबतीला कोणी नाही, साथ न कोणी देणं झालं, सर्वांनी आपली साथ सोडली, पण त्यावेळी भिवू नका, काळजी करू नका, कारण तेव्हा स्वामी तुमचा हात पकडतील। आणि स्वामी ज्यांचा हात पकडतात त्यांची साथ आयुष्यात कधीच सोडत नाही, त्यांना ते सदैव हाकेला येतात, त्यांची मदत सदैव करतात। विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाने स्वामी तुमच्या सोबत राहतात। या ऑनलाईन आलेल्या संदेशामध्ये काही लोकांना वाटत असेल की हा काय आहे, स्वामी खरंच सोबतीला आहेत का, तर त्यांनी एकदा डोळे बंद करा आणि चार वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणा आणि आरामात डोळे उघडण्याचा प्रयत्न करा। आणि तेव्हा पहा, जर स्वामींचे चित्र डोळ्यासमोर आले असेल तर तुमच्या स्वामी पाठीशी होते, पाठीशी आहेत आणि पाठीशी राहणारच। कारण स्वामी एकदा ज्यांचा तरी कोणाचा हात पकडतात त्यांची साथ आयुष्यामध्ये कधीच सोडत नाहीत। विश्वास ठेवा, तुम्हाला ज्या गोष्टी अवघड वाटतात त्याही आता शक्य होणार। तुम्ही ज्या गोष्टीचा याआधी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता, ज्या गोष्टी तुम्ही कधी वाटत होत्या की आता आपल्या मनासारख्या होतील, ज्याबाबत तुम्ही विचारही केला होता की आता या आयुष्यात आपण काय करणार, या आयुष्यात आपल्याला आता कोणीच साथ देईन, त्यावेळेस स्वामी तुमच्यासोबत असतील। न घाबरता न थकता फक्त प्रयत्न करा। स्वामी म्हणतात काळजी नका करू, मी सोबत होतो, सोबत आहे, सोबत राहणार। तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी होतो आणि आहेच। स्वामींचा तुम्ही मानत असाल, त्यांचे सच्चे भक्त असाल, तर आज तुमच्यासाठी हा खास प्रश्न। एकदा स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये 5 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहा। आणि हा तोच भक्त लिहील जो खरा स्वामींना मानत असेल। 5 वेळा स्वामी समर्थ लिहिल्याने आयुष्यात चमत्कार जाणवेल। स्वामींचा अनुभव तर तुम्हाला आलाच असेल किंवा येणारा असेल, पण त्यासाठी त्यांची सेवा भक्ती करणे आवश्यक आहे। स्वामींची नित्य सेवा करण्याने आयुष्यात मोठमोठे चमत्कार घडतात। आयुष्यात ज्या गोष्टीचा विचार करत नाही ते सुद्धा आपल्याला मिळत असते। आयुष्यात आपण काळजीने मरतो, पण काळजी करायची नाही, चिंता करायची नाही, कारण काळजी आणि चिंता केल्याने आपण जिवंतपणी मरत असतो। स्वामी म्हणतात पूर्ण आहे का, तुम्हाला मोठा अनुभव येईल, हा शेवटचा क्षण जर तुम्ही सोडला तर आयुष्यात खूप मोठी चूक कराल। शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून बघा, तुम्हाला मोठा अनुभव लवकरच मिळेल। याआधी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केला होता, याआधी तुम्हाला वाटलं होतं की हे गोष्ट आता आपल्या मनासारखी झालीच पाहिजे, याआधी तुम्ही ज्याबद्दल खूप आपुलकी व्यक्त करत होते, याआधी तुम्ही ज्यासाठी खूप प्रयत्न केले होते, ते तुम्हाला या संदेशानंतर मिळेल। विश्वासाने शेवटपर्यंत ऐका, कारण तुमचा विश्वासच आहे जो तुमची इच्छा पूर्ण करू शकतो। कारण आपल्या मनात विश्वास असला की हृदयात देव येतो, आणि देवाला की मग काय, सर्व काही आपलं चांगलंच होतं। देव हा येत नसतो, त्याला आणावं लागतं। देव आपल्या पाठीशी होता, देव आपल्या पाठीशीच आहे। देव म्हणतो तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नका भिवू, कारण तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केला होता त्या गोष्टी मी तुम्हाला देणार। याआधी तुम्ही ज्याबद्दल विचार करायचे त्या गोष्टी आता सत्यात येणार। काळजी नका करू, कारण काळजीने काहीही होणार नाही, विश्वासाने प्रयत्नाने आणि चिंतन केल्याने सर्व काही होईल। देवाचे चिंतन करा, तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या देवावर सोडवा, त्या गोष्टीची चिंता करून देवाला दुर्लक्ष करू नका।
देव म्हणतो, मला दुर्लक्ष करू नका, शेवटचा क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आयुष्यात काही करायचं असेल, काही मोठा चमत्कार पाहायचा असेल, तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावंच लागणार, कारण जर आता दुर्लक्ष कराल तर पुन्हा पछतावसाल. पुन्हा काहीतरी करायचे असेल तर आज संदेश न सोडता ऐकावाच लागणार. आजच्या संदेशात तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे तुम्ही प्रयत्न करून थकणारे मधून नाही. तुम्ही प्रयत्न करा, थकलत असाल तर काही नाही, पुन्हा उठा, पुन्हा प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने सर्व काही मिळेल. ज्या गोष्टीची तुम्हाला चिंता लागली आहे ती गोष्ट आज सत्यात येणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही विचार केला होता, ज्या गोष्टीला तुम्ही खूप मानत होते, म्हणजे तुमचे जे स्वप्न आहेत, कदाचित तुमच्याकडे गाडी, घर, बंगला हे काहीच नसेल, ऐश्वर, पैसा, संपत्ती हे काही नसेल, पण या संदेशाला ऐकल्यानंतर तुम्हाला 48 तासात धनप्राप्ती होईल. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळायला सुरुवात होईल, कारण स्वामींचा आशीर्वाद त्यांनी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. फक्त ते येण्यापुरता संयम ठेवा, तो आल्यानंतर सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला चांगल्या पद्धतीने जगायला शिका. आयुष्यात संकट येतील खूप, त्या संकटांचा सामना करायला शिका. तुम्ही ज्या संकटांना सामोरे जाल त्या संकटांशी लढायला शिका. विश्वास ठेवा, खूप अडचणी आहेत जीवनात, पण त्यांना सामोरे जा, कारण कितीही मोठी समस्या असू द्या, देव आपल्या सोबत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्व भक्तांना स्वामी एक सूचना देतात आणि म्हणतात, भक्तांनो, काळजी नका करू, मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यात संकटे येतात मला माहिती आहेत, पण त्या संकटांना सामोरे जायला शक्ती मीच देतो. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. स्वामी सांगतात, समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका, कदाचित चुकून निर्माण झाली जरी असतील तर त्याला शांत करायला शिका. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद हा फक्त वर्तमानच काळ देतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवायला शिका. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपल्या संकटाशी झगडत असतो, काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची नसते. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत तर ते मिळवावे लागतात. स्वामी म्हणतात, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं असतं. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा तर मुळीच नसतो. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. आयुष्यातले काही क्षण हे एकांकात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद आणि फक्त स्वतःशी होतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कधीच कुणाला करू देऊ नका. आयुष्यात तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच कितीही जास्त तुमच्याकडे परत येईल. पुढे पाहत चलावे तर पायाला काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चलावे तर वाटा चुकतात, प्रवासाची दिशा बदलून जाते. कदाचित यालाच जीवन असे म्हणतात. स्वामी सांगतात, कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याचं विचार करू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. ज्याला काही किंमत नव्हती त्याची किंमत एवढी वाढवून टाकतो की आपणही विचार केला नसेल. उद्याचं काम आज करा आणि जे आजचं काम आहे ते जमेल तेवढ्या लवकर आत्ताच करा. तुमचा जन्म कदाचित गरीब घरात झाला आहे, हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो नक्कीच तुमचा दोष आहे. आयुष्यात नशिबाचा भाग हा फक्त 1% असतो. आयुष्यात कष्टाचा, मेहनतीचा भाग हे 99% असतात. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय कधीच उभे राहू शकत नाही. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने हे जग जिंकलं. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधांचे गुलाम बनू नका. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्या अजून माणुसकी शिल्लक आहे. स्वामी म्हणतात, यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. आयुष्यात डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे स्वप्न आपोआप सुटत जातात. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची एक वेगळी चव येते. दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होतो तेव्हा तुमचे ओझे पूर्णपणे हलके होते हे लक्षात ठेवा. जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारात सुख शांती हरवून बसतो. प्रवासावरून केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी होय. जीवनातला अंधार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य. जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्याला अनावश्यक गरजा वाढवायला नाही पाहिजे याची काळजी घेणे आवश्यक आहे. माणसानं राजहंस असावं
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि जे नाही ते तसंच सोडून द्यावं. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, आपण माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे राहून माणुसकी शिकायला आपण ते शिकलो का? प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार? लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही. लबाडी ही तोडक्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. आवड असली की सवय आपोआप मिळते. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकवून टाका. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचे डोंगर चढायला शिकलो असतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते फक्त एक मार्गसक दगड आहेत. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. गरुडा इतकं उंच उडायला येत नाही म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाही. काही गोष्टी तुम्ही करू शकत नसाल तर त्यासाठी प्रयत्न करा, ते गोष्टच सोडून देऊ नका. जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ आहे. भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांतमय मनाचे गरीब जीवन चांगले असते. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करीत राहतो. जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधी विसरायचे नाही. एक, ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली. दोन, ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला. आणि तीन, ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले. जीवनात सुख दुःख दोन हे असतातच, पण आपण त्याला कोणत्या भावनाने आणि कसे स्वीकारतो हे जास्त महत्त्वाचे असते. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लावल्यावर काम काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर तुमचा रात्रीच्या वेळी हिरा हरपला की त्याला मेणबत्तीत सापडतात. भलेही ते हिरा करोडोचा असो, पण त्याला 2 रुपयाची मेणबत्ती सर्वात जास्त महत्त्वाने लावली जाते. जग नेहमी म्हणते, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमध्ये चांगले पण शोधा व वाईट दुर्लक्ष करा, कारण कोणीही सर्व गुणसंपन्न जन्माला येत नाही. कधी कधी संकटे आले की 2 पावले मागे सरकणे हीच आपल्या आयुष्यात
एक चांगली काम करण्याची पद्धत होय. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते. कर्तव्य, कर्ज, उपकार या तीन गोष्टीच कधी विस्मरण होऊ नये. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवला आहे. तुमच्याबद्दल वाईट चिंततील, तुमच्याबद्दल जळतील आणि तुमच्याबद्दल जे काही त्यांना म्हणायचं आहे, करायचं आहे ते करू द्या, कारण तेच तुमचे आता नाव घेऊन त्याचा मान वाढवणार आहेत. पहिल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. स्वामी म्हणतात, गरजेनुसार जीवन जगा, इच्छानुसार नाही, कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंताची जरी असली तरी अपूर्ण राहते. अंधारच नसता तर चमचमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. अज्ञानाची फळे नश्वर असतात, ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात. प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात, ते तुम्हाला कधीच वेदना देतील पण उपदेश तुमची काळजी घेण्याचा असतो. जसं इंजेक्शन टोचताना तर खूप दुखतं पण ते आपल्याला शरीराने तंदुरुस्त आणि आपल्या बीमारीवर विलाज करण्यासाठीच असतं. तसेच आपले लोकसुद्धा असतात. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते. जीवनात काही दिवस चांगले दिवस पाहावे लागतात तर काही दिवस वाईट दिवस पाहावे लागतात. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचले जातात. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहेत यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. इच्छा दांगडी असली की मदत आपहून तुमच्याकडे चालत येते. स्वामी म्हणतात, संयम राखणे हा आयुष्याचा फार मोठा गुण आहे. जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला काय वाटते ते करा. कदाचित उद्या तुमचे वाटणे जगाची आवड बनेल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, या संदेशाला आत्तापर्यंत ऐकत आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. आत्तापासून येणारे 3 मिनिटे, या 3 मिनिटात तुझ्या आयुष्याचा भविष्य आणि जीवनाचा सार लपलेला आहे. या 3 मिनिटांना मनापासून ऐकून बघ. हे 3 मिनिट तुझं आयुष्य बदलतील. तुझा या 3 मिनिटावर विश्वास असलाच पाहिजे, कारण स्वामी म्हणतात, अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हा आहे महापाप. विश्वास एखाद्यावर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ यात तुमचाच आहे, कारण आयुष्यामध्ये कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची एक नवीन संधी देते. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांच्या आनंदात आनंदी राहतो. स्वामी म्हणतात, तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्यासाठी मोठी बातमी पाठवली आहे. लवकरच तुम्हाला मिळणार आहे ती बातमी,
त्याकडे दुर्लक्ष नका करू. ती लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. येत्या 48 तासात तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव यायला लागेल. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. जे दुःखाचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात हरण्याचा हक्क नाही. ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. तो व्यक्ती कधीही हारू शकत नाही. झाडासारखे जगा, खूप उंच वा, खूप मोठे वा, खूप विशाल वा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण हे खूप आनंदी आहेत याला महत्त्व आहे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. चांगले आहेत म्हणून नाही तर आपण चांगले आहोत म्हणून. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त येईल. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल याचं सत्य कुणालाच माहिती नसते. सरकारी बसमध्ये बसायला नको, सरकारी शाळेत शिक्षण नको, सरकारी दवाखान्यात उपचार नको. मुलीला मात्र नवरा सरकारी नोकरीवालाच द्यायचा आहे हे मात्र नक्कीच असते. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार करणे म्हणजे खूप मोठी चूक करणे होय. कारण उत्कृष्ट व्यक्ती समजून ते आपल्यावर जळत असते. त्यांच्या नजरेत आपली ती लायकी असते जी त्यांच्या स्वतःचीच नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा. चुकलं तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुम्हाला कधीच जमणार नाही. आयुष्यातील सर्वात सोपा नियम, जे तुमच्या सोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका. जो व्यक्ती काळाचा रोग पाहून मागे सरकतो तोच काळाच्या पुढे जाऊ शकतो. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. अनुभव म्हणतो, चुका ह्या आयुष्यात काहीतरी शिकण्याची संधी घेऊन येतात. आपले दुःख मोजक्या 1% माणसांपाशी व्यक्त करा, कारण 50% लोकांना त्याची काहीच पर्वा नसते. आणि 49 लोकांना तुम्ही अडचणीत आहात याच गोष्टीचा जास्त आनंद होतो. विश्वास ठेव, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करतो असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं होतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही. स्वामी म्हणतात, प्रेमाने जोडलेली 4 माणसे आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द. हे वैभव ज्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत आहे. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबी ची जाण असली की बाकी गोष्टी आपोआप घडत जातात. स्वामी म्हणतात,
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जा, कारण त्याशिवाय सुखाच्या दिवसाची जाणीव कळत नाही. वाईट दिवस काही चुकीचे नसतात. हा संदेश शेवटपर्यंत ऐकला म्हणून एकदा सर्वांनी म्हणा, श्री स्वामी समर्थ.